एक सप्ताह के भीतर नगर आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा बनाए गए नागपुर लाइव सिटी ऐप को भारी प्रतिसाद मिला है, जिसका उद्देश्य लोगों के कार्यालय के चारों ओर चलने के बिना एक क्लिक के साथ उनकी समस्याओं को हल करना था। नागपुर के 7,500 लोगों ने केवल 7 दिनों में ऐप डाउनलोड किया है और अब तक ऐप के माध्यम से 4 से अधिक शिकायतें प्राप्त हुई है। नागपुर महानगरपालिके ने नागपुर मधील नागरिकांना ज्या अडचणी असतात, त्यांचे जे कंप्लेन असतात सिविक सर्व्हिसेसच्या बाबतीत, नागरी समस्यांच्या बाबतीत, त्या रिझॉल्व करण्यासाठी एक नवीन ॲप तयार केलेला आहे, ज्याचं नाव आहे नागपूर लाईव्ह सिटी। हा ॲप गुगल प्लेवरती अवेलेबल असून नागरिक गुगल प्लेवरती जाऊन प्ले स्टोअरमधून तो डाउनलोड करू शकतात आणि आपल्याला भेडसावणाऱ्या ज्या अडचणी आहेत, ग्रिव्हन्सेस आहेत, कंप्लेन आहेत, त्या याच्यावरती टाकून महापालिकेच्या माध्यमातून त्या सोडून घेतल्या जाऊ शकतात। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, जेणेकरून आपल्या परिसरात आपल्या स्वतःला असलेल्या अडीअडचणी, जसं कचरा उचलत नसेल, पाणी वेळेवर येत नसेल, ड्रेनेज पाईपचं काही चोकअप झालेलं असेल, स्ट्रीट लाईटचा काही प्रॉब्लेम असेल, गार्डनमध्ये काही अडचणी असतील, ह्या ज्या अशा प्रकारच्या सिविक अम्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये कुठं कमतरता असेल आणि ती कंप्लेन आपल्याला द्यायची असेल, तर आपल्या कोणत्याही कार्यालयात कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची, फोन करण्याची किंवा कुठं व्हिजिट करण्याची आवश्यकता आता राहणार नाही। सदर बाब आपण ॲप डाउनलोड करून इझिली कंप्लेन करू शकतात, त्या ऑटोमॅटिकली अधिकाऱ्याला असाईन केल्या जातील आणि त्या टाईम बाउंडमध्ये सोडवल्या जातील।